शेवटच्या फडात तुंतुनं हातात घेऊन वाजवणाऱ्यांची भूमिका सध्या सदाभाऊंची आहे अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे. काही दिवसांपूर्वी खोत यांनी अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाचा आहे, त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही असे विधान केले होते. खोत यांच्या या विधानाचा काल मिटकरी यांनी डोंबिवली पलावा येथे आयोजित एका कार्यक्रमात समाचार घेतलाय. सदाभाऊंनी भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे मी काल त्यावर बोलणं टाळलं, मला त्यांनी खालच्या पातळीवर बोलले, टीका केली. वास्तविक मी एक शेतकरी कुटुंबातला एक साधारण माणूस आहे आणि ते स्वतःला शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेतात, त्यामुळे त्यांच्यावर काही मी टीका करेल एवढा मोठा नाही. मात्र सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडात तुंतुनं हाती घेणाऱ्या माणसासारखी झालेली आहे का असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि शेवटी त्यांना जसा पिंजरा चित्रपटात त्या गुरुजींनी तमाशाला अगोदर विरोध केला होता आणि शेवटी त्यांनाच नाचावं लागलं, तशीच परिस्थिती सदाभाऊंची झाली. भाजपच्या आगामी काळात सदाभाऊंची त्या फडामध्ये तुंतुनं हातात घेऊन वाजणाऱ्याची एक मला असं वाटते भूमिका राहील.